केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा विरोधकांचा आरोप आहे, फेक नरेटिव्ह रचल्याचा सरकारचा आरोप आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ठोस काहीच मिळाला नसल्याचा विरोधकांचा दावा आहे. सत्ताधाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला असून विरोधक हे फेक नरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप महायुती सरकारनं केला आहे. पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा विरोधकांचा आरोप, फेक नरेटिव्ह रचल्याचा सरकारचा आरोप. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 2 महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे किमान निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा होतील अशी अपेक्षा होती, पण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी असं काहीच मिळालं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी काय कमवलं, आमच्या अजितदादांनी काय कमवलं, आज महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आमच्या लोकसभेमध्ये जास्त खासदार आले म्हणून त्रास आहे की काय? हा आणि आमच्या नेत्यांना जर पैसे आणता येत नसतील तर आमच्या लोकांनी तर प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. अरे किती रेल्वेचे प्रश्न आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे लँडचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आमच्याकडे पण देवस्थळ आहेत, पण त्याचा दुर्दैवाने आज कुठेही उल्लेख नाही. सरकार टिकवण्यासाठी, सरकार वाचवण्यासाठी अर्थसंकल्प होता असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी केलाय. केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. त्या ज्या 2 कुबड्यांच्या आधारावर, म्हणजे JDU असेल किंवा TDP असेल, या 2 पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून, त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाविरोधात सर्व खासदारांनी आंदोलन केलं पाहिजे असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. आज देशातल्या 2 राज्यांना विशेष सवलतींचा वर्षा होतोय. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांचा आरोप फेटाळलाय. महाराष्ट्राला काही मिळालं नसल्याचा फेक नरेटिव्ह तयार केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलं. म्हणजे असलं हे कद्रुगिरी, हे दुटप्पीपणा आणि हा फोटारडेपणा हे जरा थांबवा. जनता सुज्ञ आहे. आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाही, फसवेगिरीमध्ये, हे लक्षात ठेवा. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करणाऱ्या विरोधकांना बजेटच्या निमित्तानं सरकारवर टीका करण्यासाठी आणखी एक निमित्त मिळालं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नवी दिल्ली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.